नमस्कार मी मधुरा झी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत डायबिटीज पासून मुक्ती ह्या विषयावर आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले आहेत आय चे संस्थापक डॉक्टर प्रमोद त्रिपाठी विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर प्रमोद त्रिपाठी यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार डॉक्टर नमस्कार नमस्कार डॉक्टर प्रमोद हे डायबिटीज तज्ज्ञ असून त्यांनी शेकडो डायबिटीज पेशंट्सना इन्सुलिन आणि डायबिटीजच्या गोळ्यांपासून मुक्तता दिली आहे आणि ती पण कोणतंही औषध न देता केवळ नैसर्गिक मार्गाने आहार आणि व्यायामात बदल करून आत्तापर्यंत त्यांनी हजारो लोकांना लोकांना डायबिटीजपासून मुक्त दि दी, मुक्तता दिली आहे आणि त्यांना दहा देशांमध्ये एकशे चाळीस मोठ्या कंपन्या आणि चाळीस हजार लोकांसाठी त्यांनी आपली नैसर्गिक स्वास्थ्याची कार्यशाळा देखील घेतली आहे डॉक्टर प्रमोद त्रिपाठी हे देशातील नैसर्गिक स्वास्थ्याचे अग्रगण्य प्रचारक म्हणून ओळखले जातात चला तर ह्या विषयाला सु सुरुवात करूया आणि ह्या विषयाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया डॉक्टर प्रमोद त्रिपाठी यांच्याकडूनच अर्थातच पुन्हा एकदा स्वागत आहे आणि महत्वाचा विषय कारण की डायबिटीज म्हटलं की माझा माझी शुगर कंट्रोलमध्ये येणार नाही असा एक आपण बघतो की सर्वसामान्य समज आहे तर तो कितपत खरा आहे आणि कंट्रोल कंट्रोलमध्ये येऊ शकते का शुगर हा फारच गमतशीर असा विषय आहे कारण काय सर्वसामान्यांमध्ये असा हा गैरसमज खूप खोलवर रुजलेला आहे हुँ. की एकदा डायबिटीस झालं की ते कधीच बरं होत नाही माझी खरं इच्छा अशी होती आता की सपोज कॅमेरामध्ये जे आमच्या आता शेकडो पेशंट्स आहेत आ, ते सपोज बोलू शकले आणि जोरदार ओरडू शकले की आमचं डायबिटीज आमचं इन्सुलिन गेलेलं आहे तर खरंच मज्जा येईल कारण काय तिकडे अजून अजून शेकडो पेशंट अजून का काहीतरी नवीन गंमत आहे टी व्ही चॅनलवरती डायबिटीज पासून मुक्तीची तर खरी परिस्थिती अशी आहे की आत्ता एक दोनशे तरी पेशंट आहेत ज्यांचं इन्शुलिन पूर्णपणे बंद आहे Great, great. एक सात आठशे पेशंट असे आहेत ज्यांचे औषध पूर्णपणे बंद आहेत आणि त्यांना सगळ्यांना माझ्याकडून स्पेशल आहे आणि जे खूप असे सिरियसली टीव्ही बघतायत आणि डायबिटीज आहे आणि विचार करतायत की हे खरंच होतं की नाही होत त्यांना मी सांगू इच्छितो की नक्की हे होतं एक किंवा दोन पेशंटसाठी नाही एक किंवा दोन डझन पेशंटसाठी नाही पण शेकडो साठी झालेलं आहे तुमचं होऊ शकेल अर्थातच आणि अर्थातच तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने हा निसर्ग खरं तर उपचार करतात त्याची सांगड फार चांगल्या पद्धतीने घातली जसं की मी इंट्रोडक्शन मध्येच म्हणाले की कुठेतरी एक आहारातला बदल व्यायामातला बदल तुम्ही घालून दिलेला आहे हे कसं काय शक्य आहे हे मला विचारायचं <laughs> कसं काय शक्य आहे समजण्याच्या आधी त्याची ना मूळ कारण समजणं फार महत्वाचं महत्वाचं आहे आता सर्वसामान्यांमध्ये अजून एक गैरसमज असा आहे की डायबिटीज हे साखरेचा आजार आहे हो। तर डायबिटीज हा साखरेचा आजार नंतर उद्भवतो त्याच्या आधी चरबी शरीरात जास्त होणं ते एक मुख्य कारण आहे मुख्य कारण आहे बरोबर आणि बऱ्याच लोकांना वाटत असत की ते एकदम हेल्दी आहेत आणि खातेपिते घरके आहेत तर त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी प्रश्न आहे की सपोज तुमची कंबर चा घेरा कंबरेचा घेरा बत्तीस इंचच्या पुढे असेल तर तुम्ही जाड आहात तुम्ही हेल्दी नाही तुम्ही खाते पिते घरके नाही तुम्ही जाड आहात आणि ते झालं रे झालं की स्नायूंमध्ये चरबी वाढते थोड्याफार प्रमाणामध्ये लिव्हर मध्ये चरबी वाढते आणि जेव्हा ही चरबी वाढते तेव्हा ती इन्शुलिन नामक संप्रेरक जे हे सगळे ओळखतातच त्याला नीट काम करू देत नाही बरोबर आणि जेव्हा मग नीट काम होत नाही म्हणजे त्याला एक उपमा आहे जे मेडिकल लँग्वेज मेडिकल टर्म सांगतात की सगळ्या ज्या पेशी आहेत त्या पेशींवरती कुलप असतात म्हणजे करोडो पेशी आहेत प्रत्येक पेशीवरती हजारो कुल्प आहेत त्यांना आम्ही रिसेप्टर्स म्हणतो आणि त्या रिसेप्टर्स वरती इन्शुलिन जाऊन अडकून त्या रिसेप्टर्स न उघडण्याची प्रक्रिया करत असत आणि ते उघडलं की मग दरवाजे उघडून रक्तातली साखर पेशीच्या आत जात असते ही नैसर्गिक प्रक्रिया चरबी वाढली की असं होत की त्या कुलपांमध्ये कोणतरी चुईंगम लावलंय अशी एक प्रक्रिया होते हा <laughs> आणि ही गोष्ट बऱ्याच जणांना माहिती नाही आहे म्हणजे ह्या डेप्थ मध्ये माहिती नाहीये आणि ते झालं की मग ते इन्सुलिन नीट म्हणजे घरी आपण गेलो आणि कुलपानी चावी चावीने कुलूप उघडायला गेलो आणि चावी बरोबर आहे कुलूप बरोबर आहे पण उघडत नाहीये उघडत नाहीये गंज पकडला आपण म्हणतो हा तर आणि आपण बघतो की चावी ठीक आहे आणि कुलूप बघितलं तर कोणतरी कुठल्या तरी, तरी नटकट नट बच्चे काहीतरी चिटकवलं तिकडे तर तो नटकट बच्चा तुमची चरबी आहे जो बत्तीस इंच कमरेच्या पुढे आहे आणि ती नीट व्हायला लागली की आपोआप ते रिसेप्टर जे लॉक्स आहेत ते उघडतील ते उघडलं की इन्स्युलिन सेन्सिटिव्हिटी जो प्रकार आहे तो वाढतो तो वाढला की आपाप आप डायबिटीज आटोक्या आटो लागतो आणि ह्याच्या व्यतिरिक्त पण बरेच अजून कारण आहेत म्हणजे ऍसिडिटी ऍसिडिटी आपण आजार लेखतच नाही ऍसिडिटी सर्वसामान्य गोळ्या घेतात किंवा दूध पितात किंवा ताक घेतात आणि ऍसिडिक एक, एक प्रकारे शरीर रचना झाली ब्लड ऍसिडिक झालं की मग त्याच्यातून रिपेअरिंग जो प्रकार आहे तो नीट होत नाही बरं म्हणजे जशी आपली जीभ आहे ही जीभचा वरचा भाग जो आहे तो एका आठवड्यात पूर्णपणे नवीन असतो नैसर्गिकरित्या नैसर्गिक नैसर्गिकरित्या पण ऍसिडिक असे असेल सिस्टम तर मग ते रिपेअर होत नाही लिव्हर पाच ते सहा महिन्यामध्ये नवीन असतो ते पण पूर्णपणे रिपेअर होत नाही तर आमची सिस्टम आहे ती नैसर्गिक सिस्टम आहे ज्याच्यामध्ये रिपेअर व्यवस्थित होतं सिस्टम अल्कलाईन केली जाते चरबी कमी केली जाते आणि तिसरा महत्वाचा घटक जे आहे ते डायबिटीस कारण करणार आहे त्याच्यामध्ये आहे मायक्रोन्यूट्रिशन बर हा म्हणजे एक्झॅक्टली काय एक्झॅक्टली म्हणजे सपोज जे आपले पेशंट आता बघतायत त्यांना ता मला विचारायची इच्छा होती की तुम्ही तुमचं व्हिटॅमिन बी ट्वेल्व चेक केलं आहे का आणि केलं के असेल तर बऱ्याच जणांचं कमी आढळ असू शकतं आणि विटामिन डी थ्री नॉर्मल पर्सनच पण कमी असू शकता नॉर्मल पर्सन मध्ये पण भरपूर आहेत ज्यांचं कमी असतं आणि डायबेटिक्स मध्ये विशेषतः कमी असतं आणि ह्या दोन विटामिन्सच्या व्यतिरिक्त बरेच मिनरल्स आहेत बरेच अँटी आहेत जे आपण मोजतच नाही आणि डायबिटिक्स जे आहेत ना ते बेसिकली त्यांचा आजार पोचत आहेत बरं गोंजारून गोंजारून पोचतायत तो कसं पोचतायत की सकाळी सकाळी उठल्या उठल्या चहा आणि चहा बरोबर मारीचे बिस्किट त्याच्यामध्ये चरबी जास्त त्याच्यामध्ये ऍसिड जास्त आणि त्याच्यामध्ये जिवंत द्रव्यांची कमी, कमी। जिवंत द्रव्यांची सगळे विटमिन्स मिनरल्स म्हणजे आपले जीवनसत्व खनिज हे जे काही गोष्टी आहेत त्यातले आपण दोन तरी चेक करतोय बी टू अँड डी थ्री याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर आहेत जे आपण चेक पण नाही करत आहेत करू पण नाही शकत किंवा चेक करायला गेलो तर महाग जातील खूप okay. ओके असं होतं तर हे तीन मेन कारण आहेत चरबी ऍसिड आणि जिवंत द्रव्यांची कमी डायबिटीज म्हणा ब्लड प्रेशर म्हणा थायरॉइड म्हणा हार्ट अटॅक म्हणा आपण ह्या सगळ्या आजारांना वेगळं वेगळं लेखतो आणि वेगळ्या वेगळ्या त्यांना गोळ्या देतो जे की पूर्णपणे चुकीचं आहे <laughs> नाही ते होत म्हणजे बऱ्याच जणांना जेव्हा पहिल्यांदा त्यांची भेट होते ना त्यांचे सगळे असे मनातले विचार कोलमडायला लागतात कोल <coughs> की बीपीची एक गोळी थरड एक गोळी टायबडीस एक गोळी कोलेस्ट्रॉल कमी मोस्टली हे आजार आणि कोलेस्ट्रॉलचे गोळी आणि ह्या सगळ्यांच्या मागे ह्या तीन मेन कारण आहेत चरबी ऍसिड आणि जिवंत द्रव्यांची कमी जेव्हा आपण ह्या लेवलवरती काम करायला लागतो आणि ते बाहेर काढायला लागतो तेव्हा सगळे आजार ठिकवायला लागतात म्हणून हो म्हणजे तर ह्या तिन्ही गोष्टींपासून तर आधीपासूनच दूर राहिलेलं बरं बरोबर बरोबर बरो अर्थातच हे झालं एकूणच ही कारण झाली बेसिकली डायबिटीसची पण तुम्ही हा डायबिटीस जो आहे तो नेमका कशा पद्धतीने कंट्रोलमध्ये आणतात कारण की इन्सुलिनही बंद होतं अर्थातच डायबिटीसच्या गोळ्या देखील बंद होतात म्हणजे खरं तर हे एक वेगळंच वैद्यकीय शास्त्र आहे म्हणायला हरकत नाही काय सांगाल नाही वेगळं नाही म्हणणार कारण का मी एकटा नाही आहे म्हणणार जागतिक स्तरावरती डॉक्टर नील बर्नार्ड आहेत डॉक्टर गेब्रियल कुझेन्स आहेत त्यांची पुस्तकं हवं तर ते इंटरनेट वरतून विकत घेऊ शकतात आणि त्यांनी अमेरिकन मेडिकल जर्नल्स मध्ये सिद्ध केलेलं आहे की डायबिटीज बरा होतो रिव्हर्स होतो आणि रिव्हर्स म्हणजे नुसतं गोळ्या आणि इन्शुलिन मधून मुक्ती नसून गोळ्या आणि इन्शुलिन बंद झाल्यानंतर तीन महिन्यांनी सकाळी सकाळी पंधरा चमचे साखर खायला देणे <laughs> म्हणजे ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट करणे आणि ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट नॉर्मल येणे म्हणजे फ्रीडम म्हणजे डायबिटीज पासून मुक्ती हेही आमच्या बऱ्याच पेशंट्सनी करून दाखवलेलं आहे ऑलरेडी तर आ, हे दोन्ही डॉक्टर जागतिक स्तरावरती आहेत त्यांच्याकडून मला शिकायला मिळालेलं आहे आणि अजून असं आढळतंय म्हणजे मागच्या दोन अडीच वर्षांपासून मेन काम सुरू केलं पुण्यामध्ये मुंबईमध्ये दिल्लीमध्ये आणि मग हळूहळू कळायला लागलं म्हणजे सुरुवातीला वाटायचं की एकाच इन्शुलिन बंद झालं की अरे वा वा, वा किती मोठी गोष्ट आली दुसऱ्याचं अरे वा 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 मग नंतर कळलं सगळ्यांचं होतं म्हणजे आता कोणी सपोज आमच्या वेबसाईट वरती गेले फ्रीडम फ्रॉम डायबिटीज डॉट ओ आर जी किंवा आमचं युट्यूब चॅनल आहे फ्रीडम युट्यूब डॉट कॉम स्लॅश फ्रीडम फ्रॉम डायबिटीज तिकडे भरपूर व्हिडिओज आहेत एक व्हिडिओ आहे जिथं असे सहा जण उभे आहेत त्यांचं सगळ्यांचं इन्सुलिन बंद झालेलं आहे बरं सगळ्यांचं इन्सुलिन बंद आहे पाच आठवड्यामध्ये ग्रेट त्याच्यामध्ये एक लेडी आहे म्हणजे टू मच तर तरी देखील पाच आठवड्यात हे कंट्रोलमध्ये येणं किंवा इन्सुलिन बंद होणं हे कसं काय शक्य झालं याबद्दल आपण जाणून घेऊया पण एका जरूर। छोट्याशा ब्रेक नितगूज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे हितगोज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय डायबिटीज पासून मुक्ती या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर प्रमोद त्रिपाठी मी पुन्हा एकदा चर्चेकडे वेळते अर्थात डॉक्टर मय मगाशी तुम्ही ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याच्यावरती माझा अजूनही स्वतःचा विश्वास बसत नाहीये पण तुम्ही जे सांगितलं साठ इन्सुलिन असलेली व्यक्ती देखील पाच आठवड्यात इन्सुलिन मुक्त होऊ शकली हे कसं काय शक्य झालं असे काय तुम्ही चमत्कार घडवलाय चमत्कार निसर्गाचा आहे चमत्कार माझा नाही चमत्कार निसर्गाचा आहे तर कसं आहे की काय काय गोष्टी ज्या मी तीन गोष्टी म्हणालो ज्या मेन कारणीभूत आहेत त्या आपण बाहेर काढायला लागलो की लगेच चमत्कार व्हायला लागतो म्हणजे सपोज काही स्लाइड दाखवायच्या तर मी एक दोन स्लाइड दाखवतो लोकांसाठी जे काही लोक आमच्याकडे सुरुवातीला येतात त्यांना कायम सुरुवातीला अविश्वास किंवा आश्चर्यच वाटत की हे सगळं होऊ शकतं हळूहळू जसं जसं मी सांगतो एक आठवडा करायला लागले की लगेच त्यांना फळ मिळायला लागतं म्हणजे ज्यांचं दोनशे साखर आहे सुरुवातीला त्यांचं अक्षरशः एक आठवड्यामध्येच एकशे चाळीस किंवा एकशे वीस मध्ये यायला लागते व्हेरी व्हेरी फास्ट आणि मग हळूहळू त्यांना कळायला लागतं की होत आहे अशे पेशंट्स एकत्र येतात आणि महत्वाचं म्हणजे असं की त्यांना विश्वास बसण्यासाठी जुने पेशंट्स येतात म्हणजे ग्रुप थेरपी आम्ही खूप वापरतो बरोबर जे काय नॉर्मल हॉस्पिटलनी मिस केलेली आहेत तर आता जे चित्र बघतात त्याच्यामध्ये असे बरेच जण आहेत म्हणजे लेफ्ट पासून जे तिसरे आहेत शर्माजी त्यांचं बावन युनिट इन्शुलिन दहा वर्षांपासून आणि वीस वर्ष <laughs> डायबिटीस <हुँ। laughs> पाच आठवड्यात इन्शुलिन बंद ग्रेट बारा आठवड्यात सगळी औषधं बंद आणि हे डिसेंबर दोन हजार तेराची गोष्ट आहे तेव्हापासून प्रत्येक मध्ये ते व्हॉलेंटिअर म्हणून येतात ओके हा असे असे प्रोग्राम्स होत असतात काही स्लाइड प्रोग्रामचे आणि व्हॉलेंटियर्सचे जे येतात या प्रोग्राम मध्ये हे सगळ्या प्रश्नांची त्यांना उत्तर मिळतात इज इट पॉसिबल इट्स व्हेरी मच पॉसिबल आणि सोपं आहे खरं मला आता आढळलंय की डायबिटीज नीट करणं अतिशय सोपं आहे ओके इट इज व्हेरी व्हेरी इजी कठीण काम नाहीये खूप आहे शेकडो आहेत पण ह्याच्यासाठी जो जो डायबेटिक पेशंट आहे त्याने देखील तेवढंच पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे किंवा त्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे की मला पूर्णपणे डायबिटीज पासून मुक्ती हवी हे आहे हे तितकच म्हणजे खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही घेतला ऍक्च्युली संकल्प जो असतो तो फार महत्वाचा आहे म्हणजे आताही जितके जण ऐकतायत हे कार्यक्रम त्याच्यामध्ये जितक्या लोकांच्या मनामध्ये असा संकल्प येतोय किंवा विचार होतोय की हे सगळं आहे तर ते सध्या करून दाखवतील बरोबर आणि ज्यांना थोडीसा उत्साह येतोय किंवा स्फूर्ती येते की काय म्हणतो याच्यामध्ये काहीतरी तथ्य असू शकेल बघतो मी आणि सपोज म्हणतो की झालं तर मी पण करून बघतो तर तो संकल्प ठेवला तर तो पण सत्य होऊ शकतो बरोबर कुठेतरी असणं फार इम्पॉर्टंट आहे आणि आपल्याला डायबिटीज पासून मुक्तता हवी आहे कारण की त्याच्याशी जडलेले जे आजार आहेत मग किडनीचा आजार होऊ शकतो डायबिटीजमुळे हार्टचा प्रॉब्लेम होऊ शकतो इतर काही प्रॉब्लेम होऊ शकतात तर अर्थातच या सगळ्यांपासून मुक्तता मिळू शकते हे देखील तितकंच खरं आहे की बरोबर बरोबर आम्ही त्रिसूत्री प्रोग्राम घेतो त्याच्यामध्ये डायट वरती दिलेलं आहे डायट व्यायाम व्यायामामध्ये काही काही बदल आणि आतून संकल्पामध्ये बदल स्ट्रेसमध्ये बदल काही काही जणांना स्ट्रेसचा एक मोठा हो। भाग असतो डायबिटीस मध्ये व्यायामाचं सांगायचं म्हणजे खूप गंमत आहे बरेचशे डायबिटीस चालायचा व्यायाम करतात म्हणजे रोज अगदी अठ्ठास करून सकाळी सकाळी उठवून म्हणजे पाऊण तास चालणं एक तास चालणं तर त्यांच्यासाठी सगळ्यांना माझा सल्ला आहे सल्ला आहे प्रार्थना आहे की चालणं हा मूर्खांचा व्यायाम आहे बापरे अनेक डॉक्टर्स आतापर्यंत लाखो डॉक्टर्स सांगत आलेत की चालणं हा सगळ्यात चांगला व्यायाम आहे नाही चालण्याने कधीही पोट आतगिर नाहीये पेशंटचं चालण्याने कधीही इन्सुलिन बंद झालेलं नाही बरोबर कधीही बंद झालेलं नाहीये चालणं हे एक नैसर्गिक माणसाची प्रक्रिया आहे ते प्रक्रिय। करत राहावं पण त्याला एवढा वरचा दर्जा देऊन की त्यांनी माझे औषधं वगैरे बंद होतील ते कधीही होत नाही तर आम्ही काय म्हणतो की चलने से चढणा बेहतर म्हणजे चालण्यापेक्षा चढायचं चा बघा म्हणजे जेवण झाल्यानंतर दोन तासांनी जिनेवरती खालती करून बघा आणि खरंच तुम्ही एक प्रयोग करून बघा सपोज तुमची फास्टिंग सॉरी तुमची पीपी दोन तासानंतर एकशे ऐंशी किंवा नव्वद किंवा दोनशे येत असेल आणि दोन तासानंतर ता तुम्ही चेक करा ती आणि जिनेवरती खालती करा थोडा वेळ एक पाच सात मिनिट आणि परत चेक करा आणि तुम्हाला आश्चर्याचा धक्का मिळेल की ती तीस पॉईंट्स ते पन्नास पॉइंट कधी कधी शंभर पॉईंट्स पण कमी होते बरं इतका लवकर फरक पडतो फरक पडतो तर व्यायामधे काय काय बदल करतो आम्ही कुठल्या प्रकारचे खास करून बदल असतात मध्ये व्यायामामध्ये गु, व्यायामामध्ये गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध व्यायामाचा थोड़ा भर असतो आणि डायट मध्ये हिरवी पालेभाजी आपण सगळे ओळखतो की चांगली आपल्यासाठी आता इथं एक ज्यूस ठेवलेला आहे सगळ्यांसाठी बघण्यासाठी आणि हिरवा ज्यूस म्हटलं की लोक घाबरायला लागतात ज्यूस कारल्याचा ज्यूस वाटतो आणि कडुलिंबा असेल वगैरे वगैरे आणि माझी इच्छा आहे की तुम्ही हा प्यावा आणि म्हणजे जे काय बघणे चांगली टेस्ट आहे मला असं वाटतं की थोडीशी साखरेची चव पण ह्याच्यामध्ये आलेली आहे मे नेमकं काय का ह्याच्यामध्ये आहे हे लक्षात येत नाहीये पण चांगलं लागतं म्हणजे असं कडवट लागत नाहीये कशापासून बनवलं हा ज्यूस ह्याला आम्ही स्टनिंग न्यूट्रियन डेन्स स्मूदी असं म्हणतो मराठीमध्ये म्हणू झकास हिरवा ज्यूस ओके तर त्याच्यामध्ये हिरवी पालेभाजी आणि फळं फळ यांचं मिश्रण करून आणि त्याच्याबरोबर थोडस दालचिनी काळी मिरी सेंदव मीठ लिंबू टाकून पाणी टाकून त्याला मिक्स करून त्याला न गाळता घेणं सकाळी सकाळी आता सगळे जे बघणार आहेत त्यांच्यासाठी प्रश्न आहे आता की हे जे ज्यूस आहे हे चरबीमध्ये जास्त आहे का कमी आहे तर हे कमी आहे हे ऍसिड मध्ये जास्त आहे का कमी आहे हे कमी हे अल्कलाईन आहे जास्त बरोबर आणि ह्याच्यामध्ये जिवंत द्रव्य जास्त आहेत का कमी आहेत भरपूर आहेत भरपूर भरपूर आहेत म्हणजे आपली ट्रीटमेंट सुरू झाली म्हणून सकाळी सकाळी जे चहा बिस्किट घेतात ते सगळे मूर्ख डायबेटिक्स आहेत म्हणजे ते पोचतायत आहेत त्याला पोचतायत आहेत त्याला आधी हे प्या ह्याच्या नंतर हवं असेल तर चहा पिऊ शकता हा बरोबर पण मग हे घरी पण बनवू शकतात कारण की आपले असंख्य प्रेक्षक जे आता गावा, बघत असतील जे गावागावांमध्ये पण आहेत मग त्यांना देखील हे घरी बनवता येऊ शकतं का हो हो त्यांच्यासाठीच आहे हे सगळं आमचं काही हर्बल फॉर्म्युला नाहीये आम्ही कुठलेही प्रोडक्ट विकत नाही तुम्ही तुमचं घरी बनवायचंय म्हणजे हिरवी पालेभाजी मध्ये पालक घ्या किंवा आंबट सुका घ्या त्याच्याबरोबर एखादा विड्याचं पान घ्या बरं विड्याच्या पानाला खूप महत्व आहे महत्व आहे पण आपण आणि मग त्याचबरोबर तुम्ही जे सांगितलं फळं कुठली वापरायची कारण की फळांमध्ये दे देखील शुगरचं प्रमाण जास्त असतं हो ते खूप आहे असत केळी आंबा चिकू द्राक्ष हे खायचं नाही असं सांगितलं जातं अगदी अगदी म्हणजे आम्ही पण भरपूर पेशंट्स भेटलेलो जे वर्षानुवर्ष आंबे नाही खाल्लेले पण आमचे डायबेटिक सगळी फळं खातात आंबे खातात केळी खातात चिकूही खातात फक्त थोडस काळजी घ्यावी लागतं सुरुवातीला म्हणजे सपोज फास्टिंग दीडशेच्या वरती आहे एकशे चाळीसच्या वरती आहे त्यावेळेस मग ऍपल किंवा पेर असे फळ बरी असते चांगली पण ती एका आठवड्यात खालती येणार असते एका आठवड्यामध्ये बरोबर ती एका खालती आले की केळं चिक्कू सगळं टाकू शकतात म्हणजे तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे फळ टाकून ज्यूस बनवू शकता खरं तर नक्कीच आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि मला तुमच्या ह्या औषधांबद्दल म्हणजे एकूणच उपचारांची वैशिष्ट्य जाणून घ्यायची पण एका ब्रेक नंतर हिथगूज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे डायबिटीस पासून मुक्ती या विषयावर आज आपण चर्चा करते आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर प्रमोद त्रिपाठी मी पुन्हा एकदा चर्चेकडे होते डॉक्टर खरं तर तुम्ही आत्ता सांगितलं हे सगळ्या गोष्टी खूप चांगल्या आहेत अर्थातच मलाही समजल्या आहेत की होऊ शकतो डायबिटीज पूर्णपणे बरा पण हा कुठेतरी तुमच्यासारख्या तरुण डॉक्टरांचा व्यावहारिक दृष्टिकोन आहे की अव्यावहारिक ह्याबद्दल मला जाणून घ्यायचं नाही कसं आहे की नॉर्मली डॉक्टर्सचं जे सिस्टम असते की पेशंटाला चिठ्ठी लिहून दिली की परत एक महिन्यानी भेटा हो। परत दोन महिन्यानी भेटा माझी सिस्टम मी ऑपोजिट करून आहे मी पेशंट म्हणतो की माझ्या बरोबर तीन महिने चाला पूर्ण समजून घ्या म्हणजे मला परत भेटायची गरज नको आणि ह्याचं जे मूळ आहे ते माझ्या म्हणजे पिंडामध्ये जातं इन अ वे जेव्हा मी एमबीबीएस केलं बी जे मेडिकल मधून जे खूप विख्यात कॉलेज आहे पूर्ण देशात तेव्हाच मला वाटत होतं की रेग्युलर मेडिकल प्रॅक्टिस माझ्याकडनं होणार नाहीये ते खूप बोरिंग आहे आणि तेच तेच परत पेशंट आणि तेच तेच मला दुकान उघडून बसायचं नाही आहे सोप्या भाषेमध्ये आणि मग तेव्हा लोक कल्याण किंवा म्हणजे लोकांचं मॅक्सिमम लेवलवरती हाय लेवलवरती बरं हो त्या हिशोबाने धडबड सुरू केली ग्रेट मग हेल्थ आणि स्ट्रेस मॅनेजमेंट hmm. प्रोग्राम्स घ्यायला लागलो मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत एच डी एफ सी आहेत कोटक बँक आहे वोडाफोन hmm. आहे यांच्यासाठी hmm. जवळजवळ दहा देशांमध्ये मी wow. प्रोग्राम्स घेतले wow. wow. आणि मग आ, एक अडीच वर्ष आधी डायबिटीस कडे वळलो मी कारण काय असं आढळायला लागलं की एक, एक डॉक्टर आहे डॉक्टर नंदिजा शाह त्यांच्याकडून कळलं की असं होऊ शकतंय तर मग मी थोडा डीप मध्ये गेलो आणि कळलं की असं होतंय आणि मग हळूहळू जसं करायला लागलो म्हणजे पहिल्या वेळेस पहिल्या ग्रुपमध्ये एक बारा जण आली होती फक्त जानेवारी दोन हजार तेरा मध्ये त्याच्यानंतर पाचच जण आली मग सातच जण आली अख्यात दोन हजार तेरा मध्ये मोजून माझ्याकडे ऐंशी पेशंट आले फक्त आणि डिसेंबर दोन हजार तेरापासून शंभरमध्येच पेशंट्स यायला लागले कारण काय इतक्या लोकांचं hmm. बरं व्हायला लागलं तर कधीकधी मला वाटतं की पूर्वजन्मांचे hmm. सं काय म्हणतात पुण्य <laughs> पुण्याही असेल संस्कार असतील hmm. पण लोकांचं खूप खूप लार्ज मोठी आहे एक चांगला विचार घेऊन आज उतरलेला आहात या वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न तुम्हाला कारण की वेळ संपल्यामुळे आपल्याला थोडक्यात हे करावं लागतं वैशिष्ट्य काय आहेत तुमच्या या उपचारांची वैशिष्ट्य इज क्विक रिझल्ट व्हेरी व्हेरी क्विक रिझल्ट वैशिष्ट्य आहेत की जुने लोक येतात सपोर्ट करायला वैशिष्ट्य आहे की पूर्ण सत्संग असतो वैशिष्ट्य आहे की पुढच्या वर्षी दहा हजार डायबेटिक्स रिव्हर्स होणार आहे त्याच्यानंतर एक लाख आणि दोन हजार तीस पर्यंत दहा करोड डायबेटिक्स न होता एक करोडच्या खालती राहणार आहेत हे सगळे वैशिष्ट्य आहेत खूप मोठं संकल्प आहे भरपूर डॉक्टर्सची टीम आहे आणि मेंटॉर्सची टीम आहे जी एकत्र मिळून हे काम करते जे खूप वेगळं आहे आणि पूर्ण वेगळंच वातावरण आहे अर्थात एक संदेश काय द्या डायबिटीज पेशंट साठी करून डायबिटीज पेशंटसाठी संदेश आहे की तुम्ही तुमचे डॉक्टर बना आपलं जे बुद्धी आहे ती त्याचा चांगला वापर करा थोडं खोलवर जा थोडं समजा कसं आहे मदत लागली तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा फ्रीडम फ्रॉम डायबिटीज वेबसाईट फॉलो करा फेसबुक पेज आहे द फ्रीडम फ्रॉम डायबिटीज आमचे मोठे प्रोग्राम्स आहेत आता वीस आणि एकवीस डिसेंबरला पुण्यामध्ये सपोज कोणाला गरज वाटली तर त्या प्रोग्राम साठी एनरोल करा त्या करा साठी फ्रीडम फ्रॉम डायबिटीज डॉट वेबसाईट वर तुम्ही रजिस्टर करू शकता okay. आणि समजा स्वतःला तुम्ही काय केपेबल आहात तुमची कॅपॅसिटी भरपूर आहे डायबिटीज अतिशय शुल्लक आजार आहे खूप लवकर बरा होतो त्याचा करू करू नका करूं करूं नका आणि भरपूर अजून काय काय कमवा तुमचं वजन कमी करा बीपी घालवा उत्साह वाढवा पॉझिटिव्हिटी वाढवा डिप्रेशन घालवा हे सगळं एकत्र गायब होत खरं तर सर वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथे थांबावं लागते मात्र तुम्ही आलात आणि खूप मोलाचं आणि महत्वाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल तुमचं मनपूरक धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद आणि नवीन प्रेक्षकांना मग धन्यवाद जुने पेशंट्सना धन्यवाद फॅमिली मेंबर्सना धन्यवाद ही तर गोष्टी आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथे समजू तुम्ही पाहत राहा जी चोवीस तास राहा एक पाऊल पुढे जी चोवीस तास राहा एक पाऊल पुढे